आपल्या निर्णयावर जे सरकार काही तास पण टिकत नाही ते सरकार जनहिताचं काम कसं करू शकेल। अगोदर केलेल्या बढत्या आणि नियुक्त्या काही तासातच मागे का घ्यायला लागल्या याचं कारण जनतेसमोर सांगा। ते कारण जर अस्पष्ट असेल तर मग पुन्हा एकदा तीच गोष्ट घडत होते की जी गोष्ट स्वतः रश्मी शुक्ला यांच्या केसमध्ये न्यायालय समोर आली आहे की दलालांच्या सुळसुळाटामध्ये बढती आणि प्रमोशन्स याचे कारोबार महाराष्ट्र विकास आघाडीत होतात हा संशय अजून घडत होईल। त्यामुळे आमची मागणी आहे माननीय गृहमंत्र्यांनी याचं कारण स्पष्ट करावं। घोषित केलेला निर्णय काही तासातच का फिरवला जातो, फिरवताना तो कलानगरवरून फिरतो का सिल्वर ओकच्या दिशेने फिरतो याची स्पष्टता यावी। आज याच्यापेक्षा जास्त मी भाष्य करणार नाही कारण आमच्या पोलीस अधिकाऱ्यांचं पण एक खच्चीकरण आहे। तुम्ही त्यांना रात्री सांगाल ए ठिकाणी जा, सकाळी ते जातील तेव्हा सांगाल की तुम्हाला सी ठिकाणी पाठवलं आहे, ही पद्धत बरोबर नव्हे, हे आमच्या पोलीस दलाचं खच्चीकरण आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।